या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही स्वाभिमानाने उभी आहे. राज्य सरकार दुर्बल असलं तरी शिवसेना प्रत्येक संकटाशी लढेल, रक्त सांडण्याची आम्हाला भीती नाही. संजय राऊत यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगाचा अनुभव सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट घेत आहे. राज्य सरकार दुर्बल असलं तरी शिवसेना प्रत्येक संकटाशी लढेल, रक्त सांडण्याची आम्हाला भीती नाही. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा, आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही स्वाभिमानाने उभी आहे. सरकार तंत्रमंत्रात अडकलंय, त्यामुळे राज्यात परराज्यातून संकट येतात. कर्नाटकात महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातलाय. फक्त बोलून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सीमा भागाचा भार होता, ते अजूनपर्यंत 10 वर्षात का गेले नाहीत? किती मंत्री सीमा भागात जाऊन आले, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. अनुभव सध्या शिवसेना घेते. ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं, शिवसेना हे नाव गोठवण्यात आलं, जर एखादा तटस्थ विपक्ष निवडणूक आयोग असता तर हे घडलं नसतं. पण या देशातल्या सगळ्या घटनात्मक संस्था या दबावाखाली काम करतात असं जे बोललं जात आहे, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सुद्धा आहे. ह्याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलेलं, निवडणूक आयोगानं शेषन यांचा उल्लेख केला. आपण पाहिलं असं की शेषन यांच्या नंतर एक मजबूत निवडणूक आयुक्त लाभला नाही. बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय हिंदुहृदय सम्राट यांचंही तेच म्हणणं होतं शेषन यांच्या संदर्भात. आणि म्हणूनच शेषन हे निवृत्तीनंतर राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले स्वतंत्रपणे, तेव्हा या देशामध्ये एकमेव शिवसेना हा पक्ष होता. बाळासाहेब ठाकरेंनी शेषन यांना बिनशर्त पाठिंबा देऊन शिवसेनेकडली सगळी मतं शेषन यांना दिली. यासाठी शेषन यांचा कणखर घटनेचं रक्षण करणारा, कायद्याचं पालन करणारा, कोणत्याही दबावाखाली न झुकणारा निवडणूक आयुक्त आम्ही पाहिला. आणि अशाच प्रकारचा राष्ट्रपती देशाला हवा होता. म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचं माझ्या पक्षातर्फे आभार मानतो की त्यांनी लोकभावनेला वाचा फोडला. गंभीर आरोप सुप्रीम कोर्ट ने लगाया है कि सेंट्रल को जो है सीईसी और ईसी को अपॉइंट अपने मन से नहीं करना चाहिए, कैसे देखते हैं लगातार. ये तो घटनात्मक संस्था है सर, ये घटनात्मक संस्था, इलेक्शन कमीशन ये घटनात्मक संस्था है, संवैधानिक संस्था है और सबसे महत्वपूर्ण संस्था है. इस देश की डेमोक्रेसी, चुनाव, सब कुछ उनके हाथ में होता है. और ऐसी संस्था अगर किसी की गुलाम बनकर काम करे या जो भी ऊपर के जो रूलर्स होते हैं उनके मन मर्जी के मुताबिक. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.